समोरच्या इमारतीमधून ह्या गेटमधून आतमध्ये यायचा रस्ता केलेला आहे. हे बघा, ही परिस्थिती बघा. हे वाचनालय बांधलेलं होतं, हे वाचनालय उद्ध्वस्त झालेली होती. परत हे बघा, हे परिस्थिती बघा. आणि आपलं आतलं नाट्यमुळं बघा, पुढून एकदम पावडर झाली गेली नाही. आणि मागून बघा, मागं एकदम ते एकदम गचकार झाल्यासारखं वाटतं. दारूच्या वाटल्या बघा, ह्या दारूच्या वाटल्या जिथं आपण जे मैदान खेळणे बसले आणि केलेले ना टप्पे, ह्या दारूच्या वाटल्या ते अशी परिस्थिती आहे. आणि सर ऐका ना, सर कामगार एकच आहे. पूर्ण सुभाष मैदान झाडण्यासाठी एकच कामगार आहे. किंवा तुमच्या डिपार्टमेंटच्या त्या सगळ्या मशीन आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचा शाखाध्यक्ष संदीप पंडित यांनी आज सुभाष मैदानामध्ये सुभाष मैदानाची दुरावस्था पाहून एक सह्यांची मोहीम घेतली. आम्हाला सांगायला लाज वाटते की शालेय जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत आमच्या ह्या मैदानातून खेळाडू घडलेले आहेत. आणि त्या मैदानाची अशी दुरावस्था आहे की टॉयलेट नाही, रस्ते नाही, चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्थित नाही. आम्ही संजय जाधव उद्यानिरीक्षक यांना अल्टिमेट दिलेलं आहे, जर 15 दिवसाच्या आत जर ह्या मैदानाचा कायापलट केला नाही तर 15 दिवसात आम्ही तिथं बसून भीक मागू, आंदोलन करू. आणि ते जे काही मिळतील निधी तो आम्ही महापालिका सुपूर्द करू. सुभाष मैदानात जी दुरावस्था आहे त्या संदर्भात नागरिकांची वेळोवेळी तक्रारी आमच्याकडे येत होत्या, तर आमचे तिथले शाखाध्यक्ष त्या प्रभागाचे संदीप पंडित यांनी आज सकाळी सह्यांची एक मोहीम राबवली. त्यामध्ये शेकडो लोकांनी, प्रत्येक माणूस तिथे येऊन सह्या करून जात होता. आणि आज तिथलं जर बघाल तर जॉगिंग ट्रॅक आहे त्याच्यावर पण सांडपाणी जातं आहे, ड्रेनेज लाईन उघड्या आहेत, कुठल्याही ज्या तुम्ही बसायला ज्या खुर्च्या आहेत त्यावर कुठेही खुर्च्या नाही आहेत, फक्त 2 बाजूचे अँगल फक्त राहिलेले आहेत. अक्षरशः संपूर्ण मैदानामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे, गटर उघड्या आहेत. आणि ही जर आपण दुरावस्था बघितली, आज तिथे ज्या पोलीस अकॅडमीच्या ज्या मुली ज्या आज ट्रेनिंग घेत आहेत किंवा क्रिकेट खेळणारी जी मंडळी आहेत त्यांची, जर त्या मुलींना तिथे चेंजिंग रूम पण नाही आहे, उघड्यावर त्यांना ते सगळं करावं लागतं, ही संपूर्ण दुरावस्था. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो, नागरिकांची चर्चा केली, सर्व लोक आम्हाला त्या संदर्भात सांगत होते. भरपूर लोकांनी, सामान्य नागरिकांनी पत्रव्यवहार पण केला तरी या प्रशासनाला जाग येत नाही. त्यासाठी मग आज आम्ही सगळ्यांनी, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही सर्वांनी आज त्याची पाहणी केली. अक्षरशः नरक यातना आपण जो बोलतो, आणि तरीही या मैदानावर असलेल्या प्रेमामुळेच लोक आज तिथे फक्त जॉगिंग करतायत. पाण्यातून चालत चालत लोक जॉगिंग करताना आज आम्ही सकाळी बघितली. निश्चितपणे हे कुठेतरी बदल व्हावा म्हणून आजच आम्ही एक त्या संदर्भात जे जे काही फोटो आहेत ते काढले आणि त्या फोटोचा एक भेट त्यांना आज उद्यान निरीक्षकांना एक कटआउट दिला आणि त्यांना एक 8 दिवसाचं एक सांगितलं की 8 दिवसामध्ये याच्यात बदल झाला नाही तर निश्चितपणे आम्हाला तिथे आंदोलन करावं लागेल. सर, फलकामध्ये आपण कपिल पाटीलचा उल्लेख केला आहे, 14 कोटी 50 लाख निधी आश्वासन आहे, काय सांगू? आता 14 कोटी 50 लाख त्यांनी चर्चा केली, सांगितलंय, पण गेली 2-3 महिने होऊन त्या गोष्टीला गेले, वर्ष झालं जवळजवळ त्या गोष्टीला, परंतु अजून काही निधी तो आलेला नाही. तर त्या संदर्भात आम्ही विचारलं की बाबा तुम्हाला जर पैसे नसेल तर तुम्ही तशा प्रकारे सांगा, तर मग आम्ही काहीतरी बसून जमा करतो आणि आंदोलन करतो आणि ते पैसे तुम्हाला लोकांना देतो, मग तरी त्याची दुरावस्था दूर होईल. तर अशा प्रकारे आम्ही सांगितलं आणि त्यांचा निधी अजून काही आलेला नाही येतो, खेळो इंडियामधून काहीतरी ते बोलले. आणि लवकरात लवकर ज्या आत्ता ज्या मुळात ज्या आत्ता नागरिकांना अडचणी भेडसावतात त्या तोही दूर करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं.
सर, मनसेचं शिष्टमंडळ आलं होतं आता सुभाष मैदानाच्या दुरावस्थे संदर्भात, आपली काय प्रतिक्रिया? सुभाष मैदान आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी आहे. दिवसभर मुलं तर खेळतातच पण नागरिकसुद्धा फिरायला येतात. मैदानाची अवस्था निश्चितपणे खराब आहे, कारण बऱ्याच वर्ष बराच कालावधी त्याच्यावर कोणताही प्रकारचा असा मोठा खर्च झालेला नाही. म्हणूनच महानगरपालिकेने खेलो इंडिया मधून प्रस्ताव 7.5 कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्याची निविदा आता आमची सुरू होणार आहे. त्याचबरोबर मूलभूत सुविधा अंतर्गत सुद्धा आम्हाला 3 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे शासनाकडनं आलेला आहे. त्याचा आमचा प्रस्तावाची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे साधारणतः 10 कोटीच्या आसपासची जेव्हा निधी इकडे येतो तेव्हा एवढ्या मोठ्या मैदानाचा कायापालट लवकरच होईल.